Following statements are not. Following sentences are not statements. Please give your pain. What is your name? What a beautiful place it is. How are you? Open the window. Let us go for tea. Sit down. Interrogative, exclamatory, command, order, request, suggestion are not statements. Now we will see open statement. 3x upon 2 minus 9 equal to 0. Hey equation, x equal to 6 असेल तरच ट्रू असत. x ची व्हॅल्यू 6 पेक्षा वेगळी घेतली तर ते इक्वेशन किंवा त्या इक्वेशनचा आन्सर फॉल्स येत. अशा इक्वेशनला ओपन स्टेट सेंटेन्स म्हणतात. और सेकंड वन, ही इज टॉल. कुणापेक्षा तो टॉल आहे हे सांगता येत नाही. 2 मीटरपेक्षा 3 मीटर उंच असलेली वस्तू टॉल असते. 3 पेक्षा 4 ही टॉल असते. त्यामुळे ह्याचे पॉसिबिलिटी भरपूर येतात. त्यामुळे ही इज टॉल आणि ही इज शॉर्ट, ही इज गुड, ही इज ऑनेस्ट, ही इज रिच, ही इज क्लेवर, ETC. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हे पण पर्सन टू पर्सन असतं. काही व्यक्तींना गणित आवडतं, काही व्यक्तींना आवडत नाही. त्यामुळे हे पण ओपन सेंटेन्स आहे. इट इज अ ब्लॅक इन कलर. आता तो कलर कुठला दाखवला आहे? ब्लॅक दाखवला असेल तर ब्लॅक बरोबर उत्तर येईल. पण ब्लॅकपेक्षा वेगळा दाखवला असेल तर त्याचं उत्तर वेगळं येईल. म्हणजे एकाच क्वेश्चनचे एकापेक्षा जास्त पॉसिबिलिटी असतील आणि त्या ट्रू किंवा फॉल्स असतील तर त्याला ओपन सेंटेन्स म्हणतात. आता पुढील क्वेश्चन पाहू आपण. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स इन लॉजिक? राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. आपण ट्रूथ व्हॅल्यूबाबत पाहिलेलं आहे. ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते आणि ते स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असते. नंबर वन, 6 × 4 = 25. 6 = 4 = 25. This one we know, 6 × 4 = 24 असतो. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. सेकंड वन, x + 6 = 9. हे ओपन सेंटेन्स आहे. एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर त्याचं उत्तर 9 येतं आणि एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर उत्तर 9 येतं, म्हणजे त्याचं आन्सर टी येतं. पण एक्सची व्हॅल्यू 3 पेक्षा वेगळी ठेवली, समजा 4 ठेवली, तर 4 + 6 = 10 येतं, म्हणजे 9 येत नाही. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते? एफ येते. त्यामुळे हे ओपन सेंटेन्स आहे. त्याप्रमाणे कुठलंही x − 6 = 9 दिलं, x + 3 = 0 दिलं, x
प्लस टू इक्वल टू फाइव दिला तर हे सर्व ओपन स्टेट सेंटेन्स असतात. थर्ड वन, व्हॉट आर यू डूइंग, व्हॉट आर यू डूइंग हे इंटरगेटिव आहे, क्वेश्चन विचारलेला आहे. सगळे क्वेश्चन विचारलेले लॉजिकमध्ये स्टेटमेंट नसतात, दिस इज नॉट स्टेटमेंट. फोर्थ वन, द क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो हॅज टू रियल रूट, ह्याचा हे स्टेटमेंट आहे आणि ह्याचा आन्सर टी आहे. प्लीज सिट डाऊन, दिस इज रिक्वेस्ट आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट नाही. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, मून अर्थच्या रिव्हॉल्व्स, दिस ट्रूथ व्हॅल्यू आपण चेक करा. सेवन्थ वन, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे स्टेटमेंट आहे, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. ही इज ऑनेस्ट, हे ओपन सेंटेन्स आहे. ही इज ऑनेस्ट, ही इज गुड, ते सांगता येत नाही. ऑनेस्ट व्यक्ती तू व्यक्ती बदलते, माझ्या दृष्टिकोनातून ऑनेस्ट असेल, दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून तो बदलला असेल. नाईन्थ वन, द स्क्वेअर रूट ऑफ प्राईम नंबर इज प्राईम, हे स्टेटमेंट आहे आणि ह्याचे ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. नाईन्थ वन, सिमिलरली काल सांगितल्याप्रमाणे सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स ते बुक्समधून रीड करा. कंजंक्शन त्याला अँड म्हणतात, डिसजंक्शन ऑर म्हणतात. त्याचा ट्रूथ टेबल टेक्स्टबुकमध्ये इथं आणि इथं दिलेला आहे, तो पहा. त्याच्यानंतर कंडिशनल पण आपण पाहिलेलं आहे आणि बाय कंडिशनल पण पाहिलेलं आहे. निगेशन, निगेशन टीचा निगेशन एफ असतो आणि एफचा निगेशन टी असतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली विदाउट एक्झामिन द ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू न पाहता हा साधा क्वेश्चन आहे, सरळ सरळ दिसतं आहे. इथं अँड हे दोन जोडलेलं आहे. टू इज अन इव्हन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. तर आपण सोल्युशन तिथं दिलेलंच आहे. लेट, पहिल्या स्टेटमेंटला पी लेट करायचं. पी डॅश टू इज अन इव्हन नंबर, क्यू डॅश 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. सिम्बॉलिकली तिथं अँड आलेला आहे शब्द, त्यामुळे अँडचा सिम्बॉल वापरायचा. आणि सिम्बॉलिक फॉर्म इज द पी अँड क्यू. सिमिलरली सेकंड वन, लेट पी अ स्कूल इज ओपन, क्यू देअर इज अ हॉलिडे. ऑर दिलेलं आहे, त्यामुळे पी ऑर क्यू वापरलेला आहे तिथं. ऑर म्हणजे फी, फी सारखा सिम्बॉल तिथं वापरलेला आहे. थर्ड वन, पी लेट पी दिल्ली इज इन इंडिया, बट पी क्यू ढाका इज नॉट इन श्रीलंका. बट असेल, एट असेल, दो असेल, अल्दो असेल तर अँड वापरतात. अँड देअर फॉर दिस अँड सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड. नॉट आले त्यामुळे नॉट क्यू. इथं ढाका इज इन श्रीलंका लिहिलं आहे, त्याचं नॉट लिहिल्यामुळं द सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड नॉट क्यू. सिमिलरली फोर्थ वन, इफ अँड ओनली इफ आला असेल तर डबल इम्प्लॉईज वापरायचं, इफ देन असेल तर इम्प्लॉईज वापरायचं. फोर्थ वन क्वेश्चन. सिमिलरली एक्झाम्पल नंबर टू, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट.
अगोदरच्या क्वेश्चनमध्ये फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं होतं. सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे अँड ऑर इम्प्लाईज डबल इम्प्लाईज. आय रिपीट अगेन, अँडसाठी बट एट दो अल्दो हे वर्ड वापरतात आणि अँड, आणि ऑरसाठी ऑरच असतं, इम्प्लाईजसाठी इफ देन असतं, डबल इम्प्लाईजसाठी इफ अँड ओनली इफ असतं. डबल इम्प्लाईजचा सिम्बॉल लाईन, दोन्ही साईडला ॲरो, इम्प्लाईजचा सिम्बॉल एका साईडला ॲरो असतो. आता हे ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी मग त्याचं ट्रूथ आहे का नाही ते चेक करावं लागतं. अगोदरच्या प्रमाणे पहिल्या पार्टला पी मांडायचं, दुसऱ्या पार्टला क्यू मांडायचं. लेट फर्स्ट वन क्वेश्चन. 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. लेट पी डॅश 3 इज प्राईम नंबर, क्यू 4 इज अ रॅशनल नंबर. वी नो 3 हा प्राईम नंबर आहे त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू त्याची टी येते, आणि 4 हा रॅशनल नंबर आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येते. मध्ये अँड आहे, टी अँड टी फ्रॉम टेबल. अँडमध्ये डबल टी असेल तर टी असतं, म्हणजे ह्याचा द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज टी. सिमिलरली सेकंड वन अँड थर्ड वन यू चेक. वी विल कन्सिडर फोर्थ वन. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द सन रायजेस इन द वेस्ट. पी मिल्क इज व्हाईट, त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते. आणि सन रायजेस इन द वेस्ट, त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असते. डबल इम्प्लाईजमध्ये डबल टी असेल तर टी असतं, आणि डबल एफ असेल तर एफ असतं, आणि टी एफ असेल तर एफ असतं, म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. अशा प्रकारे हे क्वेश्चन नंबर आपण पाहिलेले आहेत. आता आपण एक्सरसाइज 1.1 चेक करू या. त्या ह्याच्यानुसार 1.1 स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. नंबर वन, 5 + 4 = 13. याचं ट्रू किंवा फॉल्स आपल्याला सांगता येतं. 5 + 4 = 9 असतं, इथं 13 दिलं आहे. दिस इज स्टेटमेंट आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ, फॉल्स आहे. सेकंड वन, 6 - 3 = 14 हे ओपन सेंटेन्स आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे एक्सची व्हॅल्यू आपण जर 17 टाकली तर त्याचं आन्सर 14 येतं, आणि 17 वेगळी टाकली तर त्याचा आन्सर 14 येणार नाही. 17 टाकलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येते, आणि 17 वेगळी टाकली तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येते. त्यामुळं ते ओपन सेंटेन्स आहे, नॉट स्टेटमेंट. नंबर 3, क्लोज द डोर ही ऑर्डर आहे, त्यामुळं हे स्टेटमेंट नाही. दिस इज नॉट स्टेटमेंट. थर्ड वन. फोर्थ वन, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 कॉम्प्लेक्स नंबर असतो, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट रिक्वेस्ट आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट नाही. दिस इज नॉट स्टेटमेंट. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स सिमिलर असतात, त्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. सेवन्थ वन, दिस इज ओपन स्टेटमेंट. 1 स्क्वेअर केला तर 1 येतो, 0 स्क्वेअर केला तर 0 येतो, पण बाकीच्याचं स्क्वेअर केले तर 3 स्क्वेअर 3 येत नाही, म्हणून दिस इज ओपन स्टेटमेंट सेंटेन्स. सिमिलरली 8-1, क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 जास्त रूट नसतात, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे.
डू यू लाईक मॅथमॅटिक्स क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्क असेल तर हे स्टेटमेंट नसतं, दिस इज नॉट स्टेटमेंट. द सन सेट्स इन द वेस्ट, सन वेस्टला सेट होतो, त्यामुळे त्याची हे ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, हे स्टेटमेंट आहे. ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स, यस, सगळे रियल नंबर होल नंबर असतात का? नाही, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू यप आहे, दिस इज स्टेटमेंट. कॅन यू स्पीक इन मराठी, दिस इज क्वेश्चन इंटरगेटिव, देअरफोर दिस इज नॉट स्टेटमेंट. एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स मायनस सेवन इक्वल टू झिरो व्हेन एक्स इक्वल टू सेवन. एक्सला जर सेवन टाकलं तर त्याचा ॲन्सर झिरो येतो, त्यामुळं ते ट्रू आहे. आणि द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज झिरो, सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज झिरो इज ट्रू स्टेटमेंट आहे, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आहे ते आपण. आणि इट्स रेन हेविली हे ओपन सेंटेन्स आहे. आता रेन्स हेविली म्हणजे काही ठिकाणी कोकणात कितीही पडला तरी तो हेविली वाटत नाही, आपल्याकडे थोडा जास्त पडला तर वाटतो, त्यामुळे हे ओपन स्टेटमेंट आहे. असे हे आपण 14th क्वेश्चन पाहिलेले आहेत, त्यामुळं त्याच्या पुढचं राईट द फॉलोइंग कंपाऊंड इन सिम्बॉलिकली. सिम्बॉलिकली अगोदर पाहिल्याप्रमाणे पहिल्याला आपण नागपूर इज इन महाराष्ट्रला पी लेट करायचं, चेन्नई इज इन तमिळनाडूला क्यू लेट करायचं. तिथं अँड दिलंय, पहिल्याला पी आणि दुसऱ्याला क्यू, पी अँड क्यू सिम्बॉलिकली येतं त्याचं, पी अँड क्यू. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये ॲन्सर चेक करू शकता. ट्रँगल्स आर इक्विलॅटरल ऑर आयसोसेलस, पहिल्याला ट्रँगल्स इज इक्विलॅटरलला पी लेट करायचं आणि ऑर आयसोलेसेसला क्यू, आयसोलेसेसला क्यू लेट करायचं, त्याचं पी ऑर क्यू येतं, सरळ सरळ दिसतंय. थर्ड वनला आपण ठरल्याप्रमाणे इफ अँड ओनली इफ आलं आहे, त्याचं ॲन्सर पी डबल इम्प्लाईज क्यू येतं. नायदर नॉर, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्टूज, तुम्ही त्या वरच्या तीनप्रमाणे चेक करा. सिमिलरली चौथं जे आहे ते तुम्ही हे करा. पाचवं जे आहे इफ देन आलं आहे, त्यामुळे पहिल्याला पी दुसऱ्याला क्यू, पी इम्प्लाईज क्यू त्याचं ॲन्सर येणार. चौथ्याचं सहाव्याचं ॲन्सर डबल इम्प्लाईज आलं, इफ अँड ओनली इफ आलं, त्यामुळे त्याला पहिल्याला सेंटेन्सला पी लेट करायचं, दुसऱ्याला क्यू लेट करायचं आणि पी डबल इम्प्लाईज क्यू त्याचं ॲन्सर येणार. पी मध्ये लाईन अँड क्यू, लाईनचा सिम्बॉल आणि क्यू. सिमिलरली बट आलं आहे तिथं सातव्यात, तिथं पी अँड क्यू येणार, पी अँड क्यू ॲन्सर येणार त्या ह्याच्याप्रमाणे. अशा प्रकारे सिम्बॉलिकली लिहिताना लक्ष द्या, पहिला पार्ट असतो तो अँड ऑर बट न दिलेला असतो. तर पहिल्या पार्टला पी मानायचं, दुसऱ्या पार्टला क्यू. अगोदर सांगितल्याप्रमाणे बट अँड दो अल्दो असेल तर अँड वापरायचं, अँड म्हणजे उलटा व्ही, आणि ऑर आणि नायदर नॉरला ऑर वापरायचं, आणि इफ देनला इम्प्लाईज वापरायचं, आणि इफ अँड ओनली इफला डबल इम्प्लाईज वापरायचं. अशा प्रकारे आपण ट्रूथ व्हॅल्यू अँड विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची ते पाहिलं. त्याच्यानंतर सिम्बॉलिकली कसं लिहायचं, तर पहिल्या पार्टला पी, दुसऱ्या पार्टला क्यू आणि त्याच्यात सिम्बॉल टाकायचा फक्त सिम्बॉलिकली. आणि पुढचा जो क्वेश्चन आहे तो थर्ड वन, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग लिहिताना आता पहा. नंबर वन क्वेश्चन आहे, फोर इज ऑड ऑर वन इज प्राईम. आता इथं सेपरेटली विचार करावा लागतो. पहिल्याला पी लेट केला आपण, फोर इज ऑड, आता फोर ऑड नसतो, त्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे
f आणि 1 इज प्राइम, 1 प्राइम नसतो म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण आली f, आणि तो टेबलप्रमाणे f ऑर fचं आन्सर f असतं. म्हणजे 4 इज ऑड हे पण f आहे, मध्ये ऑर आहे आणि 1 इज प्राइम हे पण f आहे. त्याप्रमाणे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फायनलला f येते. सेकंड वन, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर हे ट्रू आहे, मध्ये अँड आहे. 46 प्राईम नंबर आहे का? 46 प्राईम नंबर नाही, त्यामुळे त्याचं ट्रूथ व्हॅल्यू f येते. आपल्याला माहीत आहे टी अँड fचं आन्सर f येतं, म्हणून ह्याचं पण सेकंड वनचं पण आन्सर f असणार, ट्रूथ व्हॅल्यू f असणार. आता परफेक्ट स्क्वेअर कशाला म्हणायचं? ज्याचा स्क्वेअर रूट निघतो, म्हणजे 1चं स्क्वेअर रूट निघतं, 4चं स्क्वेअर रूट निघतं, 9चं, 16चं, 24चं, 64चं, 100चं, त्या नंबरला परफेक्ट स्क्वेअर म्हणतात. आणि वेगळे परफेक्ट स्क्वेअर नसणारे मग 2, 3, 11, 17, 24, 26 हे नॉट परफेक्ट स्क्वेअर असतात. सिमिलरली थर्ड वन, 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. आता 5 प्राईम नंबर आहे, ट्रू आहे त्याचं, आणि 7 आपल्याला माहीत आहे 94 डिवाइड होत नाही, ते डिवाइड्स म्हणते, मग ते f आहे. मग आपलं टी अँड f आन्सर येतं f, त्या टेबलप्रमाणे कंजंक्शनचा टेबल मी सांगितलेला आहे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं त्याप्रमाणे करायचं. आणि पुढं फोर्थ वन, फिफ्थ वन इफ देन आहे, इफ अँड ओनली इफ आहे, आणि ऑर आहे, तुम्ही त्याप्रमाणे ते आन्सर्स चेक करू शकता. अशा प्रकारे आपण लॉजिकचे 3 क्वेश्चन व्यवस्थितपणे पाहिलेले आहेत. परत एकदा आपण रिपीट करूया काय काय पाहिलेलं आहे ते. पहिला क्वेश्चन आहे, खालील दिलेल्या क्वेश्चनच्या मधील कोणते स्टेटमेंट आहेत आणि स्टेटमेंट नाहीत हे सांगायचं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची. तर स्टेटमेंटच्या बाबतीत मी सांगितलं आहे ज्याचं ट्रू किंवा फॉल्स ठरवता येतं त्यालाच आपण स्टेटमेंट म्हणतो. स्टेटमेंट हे ट्रू किंवा फॉल असतं, हायब्रिड नसतं. म्हणजे ते ट्रू पण असेल आणि मला वाटतं असं ट्रू आहे, मला वाटतं एफ आहे असं नसतं. ते एकतर फॉल्स असतं किंवा ट्रू असतं. ज्या सेंटेन्सचं ट्रू किंवा फॉल्स परफेक्टली आणि सगळ्याचं आन्सर एकच येतं त्याला स्टेटमेंट म्हणतात. आणि जे स्टेटमेंट फॉल्स असतं ते एफ न दाखवतात, आणि जे स्टेटमेंट ट्रू असतं ते टी न दाखवतात. ओपन स्टेटमेंटच्या बाबतीत पेज नंबर 2 वरती 5 क्वेश्चन दिलेत. परत एकदा ओपन स्टेटमेंटच्या बाबतीत सांगतो की त्या एक्स प्लस 5 इक्वल टू 9 असेल, एक्स प्लस 5 इक्वल टू 9 असेल, एक्सची व्हॅल्यू 4 टाकली तर त्याचं आन्सर ट्रू येतं, आणि 4 वेगळी कुठली व्हॅल्यू टाकली, समजा 0 टाकली, तर 0 प्लस 5 येतं, 9 येत नाही, म्हणजे त्याची व्हॅल्यू एफ येते. म्हणजे जर व्हॅल्यू वेगवेगळ्या आल्या, ट्रू आणि फॉल्स येत असेल आन्सर मोर दॅन 1 येत असतील तर त्याला ओपन सेंटेन्स म्हणतात. ओपनच्या बाबतीत काही डाऊट असेल तर मला पर्सनल व्हॉट्सअपला विचारू शकतात. गुड डे, गुड मॉर्निंग, थँक्यू.